ममता प्रीतम म्हात्रे व राजश्री बाळाराम पाटील यांच्या वतीने पनवेल परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। हळदी कुंकू म्हणजे एकमेकींना वाण देवाणघेवाण करण्याचा क्षण नसून महिलांना आनंद देणारा व चांगले क्षणांचे आचरण करणारा क्षण, आणि हा क्षण ममता प्रीतम म्हात्रे व राजश्री बाळाराम पाटील यांच्या वतीने पनवेल परिसरातील महिलांसाठी देण्यात आला। महिलांना एकत्र येऊन आपल्या विचारांचे आदान प्रदान करता यावे, आनंदाचे चार क्षण घालवता यावे या उद्देशाने ममता प्रीतम म्हात्रे व राजश्री बाळाराम पाटील यांच्या वतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। ममता प्रीतम म्हात्रे व राजश्री बाळाराम पाटील यांच्या वतीने पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। या समारंभामध्ये अभिनेत्री मीरा मोडक, सुरभी भावे, दीप्ती भागवत आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, सुरेखा मोहकर, श्वेता बहिरा, पनवेल अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, पनवेल शहर महिला उपाध्यक्षा प्रीती जॉर्ज, माजी नगरसेविका रेणुका मोहकर, प्रार्थना वागे, सखी महिला मंडळाच्या अध्यक्ष जयश्री पाटील, साईनगर महिला अध्यक्ष नीलम कडू, कविता ठाकूर, सुजाता ठक्कर, प्रेरणा कांबरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। समारंभामध्ये आयोजित विविध खेळांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी महिलांच्या मनोरंजनासाठी नृत्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अभिनेत्री मीरा मोडक, सुरभी भावे, दीप्ती भागवत यांनी आपल्या भावना व्यक्त करत महिलांसाठी आयोजित केलेल्या या समारंभावर आनंद व्यक्त केला। तुमची उपस्थिती खरंच खूप महत्वाची होती। सगळ्यांना मी ममताबाईंच्या वतीने खूप खूप थँक्यू म्हणते। आणि सगळ्यांसाठी बाहेर फूड पॅकेज आहे, नाश्ता आहे, तो घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आहे। आणि पुन्हा एकदा सगळ्या माझ्या नॉर्मली आम्ही ज्या सिरियलमध्ये काम करतो तेव्हा आम्हाला लाईव्ह रिस्पॉन्स जो असतो ऑडियन्सचा तो मिळत नाही, पण आज बायकांमध्ये बायकांबरोबर आणि त्यांच्यात राहून आम्हाला मजा करता आली आणि हे घडलं पनवेलकरांमुळे, त्यामुळे खरंच मी खूप आनंदात आहे। आणि असे उत्तरोत्तर कार्यक्रम होत राहावेत आणि आम्हाला बोलवत राहा, आम्ही नक्की येऊ। मला याला अजून एक दुसरा एक अँगल द्यावासा वाटेल। आपल्या ह्या सगळ्या गृहिणी असतात, काही जणी वॉकिंग असतात, ज्या वॉकिंग असतात त्या ह्या सगळ्या कल्चरल प्रोग्राम जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते मिस करत असतात, त्या त्यांना आज ही संधी मिळाली। आणि ज्या गृहिणी असतात ज्या सगळ्यात महत्त्वाचं काम करत असतात घर सांभाळण्याचं, तर कुठे ना कुठे हे दोन तास त्यांच्यासाठी उत्तम मिळालेत। आणि इथे आपण बघितलं तर सोशल नेटवर्किंग हा जो एक प्रकार असतो तो खूप छान पद्धतीने डेव्हलप झाला आहे की चार नवीन ओळखी होतात, कदाचित आता ह्यांचाच अजून मोठे ग्रुप होतील आणि कदाचित त्याच ग्रुप परत एकदा तुमच्यासमोर गेस्ट म्हणून येऊ। तर एका ग्रुपमधून अनेक ग्रुप तयार होण्याचं आणि जे जे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे कम्युनिकेशनचं ते इथे खूप छान पद्धतीने सगळ्याजण करतात। आणि दोन तास मस्त घरातले सगळे टेन्शन बाजूला ठेवून खूप सगळ्यांनी एन्जॉय केले। सो मला वाटतं की गृहिणींना आणि एस्पेशली बायकांना दोन तास आनंदाचे देण्याचं काम या कार्यक्रमातून झाले, तो आम्ही पण त्याच्यात खारीचा वाटा उचलल्यामुळे आम्हाला खूप जास्त। तसेच शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे यांनी सर्व महिलांचे स्वागत करत अभिनंदन केले। सगळ्यांनी यांनी केलं, आम्ही पडद्यामागचे कलाकार अशासाठी होतो कारण कार्यक्रम हा शेवटी व्यवस्थित करणं हे महत्त्वाचं असतं। कार्यक्रम सगळे करतात पण त्याला एक नियोजनबद्ध कसं करावं हे मी त्यांना दोन दिवस गेले सांगत होतो। प्रतिमाबाईंनी माझं डोकं खात होत्या की काय घ्यायचं काय घ्यायचं काय म्हणजे काय नाही घ्यायचं, म्हणजे मनापासून सगळे तयारी करत होते। आणि आमचा नगरसेविका वर्ग आणि सगळ्या मम्मी वगैरे चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी आज आयोजन केलं। मी पुण्यात त्या सर्वांचं पनवेलवासियांचं आणि पनवेलमधल्या तमाम माता भगिनींचं मनापासून इथे स्वागत आत्ता करतो कारण मी एंडला आलो आणि अभिनंदन सुद्धा करतो की तुम्ही सर्वजण आला। आणि पुन्हा एकदा ममताचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो की यापुढे कार्यक्रम असे महिलांसाठी तुम्ही चांगले करत जा। पुढच्या वर्षी अजून माझ्या मनात वेगळं आहे ते मी पुढच्या वर्षी सांगेन कारण ही सुरुवात आहे, आत्ताच सांगून तिला हवेमध्ये न्यायला नको। आणि मी इथे आलेल्या कलाकार मोडक मॅडम असतील, भावे मॅडम आणि भागवत मॅडम, तर आम्हाला जुन्या कारण त्या विकी हायस्कूलला पप्पा जेव्हा कार्यक्रम ठेवतात तेव्हा तुम्ही हा ही वाट दूर जाते त्यासाठी तुम्ही आलेला आहात। तर पनवेलमध्ये तुम्हा तिघींचं मनापासून स्वागत। तसेच कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल ममता म्हात्रे व राजश्री पाटील यांनी आनंद व्यक्त केला।
मला आनंद वाटतो सांगताना की सगळ्या महिलांनी एवढाच चांगला प्रतिसाद दिला आणि माझा हा ग्रुप सगळा आमचा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मला मदत केली. हा एक व्यासपीठ झालं होतं आणि हे पहिल्यांदाच मी केलं त्यामुळे मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पुढे पण मला असं वाटतं की अजून चांगलं मी करू शकेन. या समारंभामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हळदी कुंकू साजरा केला.